जगाला आलात का ढोलात मलात येताना लयजीम खेळतच येताल म्हणू आणि तूच म्हणली ना काय म्हणली मी काय म्हणली दारू पिऊन्या म्हणून म्हणली ना नाही का मी म्हणले कवा म्हणली मी पाण्याला जाताना म्हणली ना मला जरा डोकं ठिकाणावर ठुई जा का ना उघडे ठुन ऐकस मी काय म्हणले होते तर मी म्हणलं मी चालले पाण्याला घर उघडे घरात कुत्र शिरंदार लावण्या कदारू लावण्या म्हणले होते तरी मी विचार करायलो हजारदा सांगायले तुम्हाला दारू सोडा दारू सोडा दारू सोडा म्हणून तू उलट डोस काय काय उलट डोस काय इतर दारूलाच पैसे नाही सोडा कोणाचा बाबाचा आणू ते सोडा म्हणत नाही व मग दारू प्यायची सोडून द्या म्हणते पण कामून 25 माणसं मेळेत म्हणते दारू पिऊन अक्कल नाही त्यांना उली उली पाणी टाकतात डबल पाणी टाकावं लागते मी किती दिवसापासून प्यालो एकदा तरी मेलो का मी अव पाणी कमी जास्त टाकले ना काही फरक पडत नाही ती दारू तर अशी विषारी असते म्हणा 25 माणसं मेलेत म्हणून सांगले ना कोण्या येड्यानं सांगितलं तुला कोण्या येड्यानं सांगितलं कालचा पेपर वाचून बघा पेपरच छापून आले काय म्हणून दारू पिऊन 25 मेले म्हणून उद्यापासून बंद खरंच ना दारू बंद नाही पेपर बंद काय कामाचं असं काही बाई लिहून आलं कशाला मरायला घ्यायचं का पेपर काय माय माया बापाला बुद्धी सुचली ह्याच्या गळ्यात बांधलं नाही तर याला कोणी देणं गेलं पोरगी कोणी मला तुम्हालाच मुखी बस या हिरोला कोणी देत नाही हा 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 बघितलं का हिरो अव तुम्ही नुसते हिरो नाही हिरो होंडा आहेत हिरो होंडा आणि तर असून म्हणाली पुन्हा कोणी देत नव्हतं कोणी देत नव्हतं उगा गुपचूप बसा मुखी बस तुमचा बाप माया बापाच्या पाया पडला म्हणून तुमच्या पदरात मला बांधावं लागले आज बाप माया बापाच्या माग फिरू लागला असून म्हणते कोणी देत नाही कोणी देईना गेलं अगा गुपची बसा तुला काय ढेगळं माहितीये का पाच बाया माया माग फिरायले आज बी पैसे घेऊन काय दादा माया संग लग्न करा किती पैसे जाऊ जा दादा बी म्हणाले तर लग्न बी करा म्हणाले तुला काय कळते असे अवघड काम दादा भाऊ म्हणून करून घ्यावं लागते वारे वा दादा तुमच्या त्या बहिणी बरे आहेत हो बरे आहेत तुला काय कमी पडायला काय काय थुत्तर घेऊन विचारायले काय कमी पडायले काय तुमच्या घरात हा माया तरी पाय लक्ष्मी आले म्हणून चार घास गुन्हा खायला काय तुमच्या घरात सांगा पाय लक्ष्मी आणि लग्न झालं तवा तरी काय होतं तुमच्या घरात काही नव्हतं काही नव्हतं डोळ्यात का माती गेलती का तुया काय होतं सांगा ना काय होतं तर तोंड उघडू का मी उघडा ना चार कनग्या होत्या पठ्याच्या इथं चार कनग्या होत्या रिकाम्या होत्या का त्याच्यात काय दादा ना नसू जा पण कनग्या होत्या का नाही कनग्या होत्या का नाही अव चिमणी इकून आली तर इकून भरकून उडून जात होती तिला काय खायला भेटत नव्हतं काय 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 चिमणी म्हणलं इकून आली तर इकून भरकून उडून जात होती कवा कवा लग्न झालं तवा आणि आता काय मुकाम करायली का ती एवढं सर सर बोलताय ते तुम्हाला दुसरं काय येत आहे घेऊन 17 तिचं नाव सांग अव शेजाऱ्याचं बघावं तर नवल वाटते माय नवल काय 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 शेजाऱ्याचं बघावं तर नवल वाटते म्हणलं तू असं कर ना उद्यापासून तू शेजाऱ्याकडेच बघत बस अव तसं नाही म्हणत मी मग ते आपल्या शेजारचे जाधव साहेब आणि त्याची बायको कस्तुराबाई बघा कसा सोन्यावाने संसार करतात तर आपण का लोखंडावाने करायलो का अव तसं म्हणी नव ते जाधव साहेब त्या कस्तुरीला कसं ठेवतंय हे बघा म्हणते जाधव साहेब त्या कस्तुरीला कसं ठेवतंय हे बघा म्हणते आणि मी का तुला सोडून द्यालो का मी ठेवूनच घेतलं ना तसं म्हणी नव मग त्यांच्या घरात कशी शांती नांदती हे बघा म्हणते थुत्री त्या शांतीचं नाव माया पुढे काढायचं नाही 15 दिवस अहमदपूरला 15 दिवस लव्याला काय त्या शांतीचं नाव घ्यायला ती शांती नाही तुम्हाला तर येऊन जाऊन ती शांती दिसती नजरा पुढी मग शांतता म्हणायली मी शांतता मी काय नाचायलो काय नाचायलो का सुतर वासून जाधव साहेब काय दिवा लावला त्यानं काय दिवा लावला अव महिन्याला पगार झाली की नवी साडी आणते तिंदा झालं उचकन आणते म्हणून सांगते होय हा काय आणि मी नाही आणली का तुला साडी कवा आणली ध्यान कर तुम्हीच ध्यान करा कवा आणली लंडी करू नको तुम्हीच ध्यान करा तुमच्या लक्षात आहे का बघा कवा आणली तर ध्यान कर तुम्हीच करा ध्यान चांगलं माहित हो सांगा बरं आता सकरात येईल तर 3 वर्ष होतात हाय का यायचं जीवाला लाज 3 वर्षाला एक साडी आणते बायकूला मधी का आणणार नव्हतो का मी मग कुठं बिघडलं तू माहेरी गेली होती अव माहेरी गेली काय तुम्हाला सांगून गेलते का साडी आणू नका म्हणून आणि तू माप काय साडीचं माप तुमच्या टपऱ्या बापानं घेतलं होतं का साडीचं माप माप झंपरात असते का साडीचं साडीतलं काही कळते का तुला मला नाही तुम्ही कुठं तुम्हालाच कळते साडीतलं मी कुठं नेसते साडी तुम्हाला नाही कळते येडी काय काय साडीला झंपराचं फिश चिटकून राहते
काही काही साड्याला पदरे भी नसते आणि काठही नसते. नवऱ्याच्या मनात आला तर धोतर म्हणून नेसताय, ते बायकोच्या मनात आलं तर साडी, आणि थुतर वाजून साडी 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 आले म्हणजे काय लय वाघ मारला का त्या. नुसती साडीच नाही म्हणत, 15 दिवसाला सिनेमा बघायला घेऊन जाते. कोणाला? कस्तुरीला. बापू 8 दिवसाला हॉटेलमध्ये नेऊन काय बी खाऊ पिऊ घालते. कस्तुरी? हो कस्तुरीला. रोज गार्डन मध्ये फिरायला घेऊन जाते. कस्तुरी? हो कस्तुरीला. तुम्ही कधीतरी नेता का? मला काय नको वाटते का? रोज घेऊन फिरा वाटते, पण तिच्या नवऱ्याला कळल्यावर मारील ना बदल बदल. तिला नाही, मला म्हणते मला. निघालात वर थोबाड करून तिला घेऊन. मास मोकळ मोकळ सांगणं, मोकळ मोकळ सांगणं. तुम्ही मला एकच सांगा, तुम्ही दारू सोडणार आहेत का नाही? आता तर कमाल झाली ती. तुम्ही दारू सोडणार आहेत का नाही? नाही तर काय करते? तुम्ही दारू नाही सोडली तर मीच तुम्हाला सोडून देते. हो द्या घोटभर दारू साठी सोडते. असा चांगला नवरा सोडते? चांगला लय गुण चांगला. आणि होय समजा मला सोडून दिल्यावर मग एकलीच राहते का? एकली कशी राहील, मी दुसरा करते. हा आणि मला काय रोग आला? तुम्ही दारू ढोसायला माझं ऐकणत म्हणून सोडते तुम्हाला. आणि समजा औ दुसरा केला तेही पिऊ लागला तर मग? त्याची बिमारी 6 महिने वाट पाहिन आणि तिसरा करीन. आणि तेही पिऊ चौथा करते. चौथा तुमचा टकलो हैवानाचा झेंडाच लावते आता. हा अगं येड भोंगाडे, वर्षा वर्षाला वर्षा वर्षाला बदलायला नवरा म्हणजे तुला का नगरपालिकेचा अध्यक्ष वाटला का? घडी घडी बदलाय. हे कसं बोलायचं सुचत? कसं सुचत हे बोलायचं? मारती का मारते थोबाड फोडते. हा लोक गोळा करू नको. लोक गोळा करू नको. असं झुलत आल्या तमाशा दाखली लोक गोळा होणार नाही तर काय होणार? आपापल्या घरी सुधरा. काय नाटक सोंग नाहीये. त्या लोकाला काय म्हणणं का? लय खुंदळ खुंदळ मारतील. मी लय डेंजर माणूस आहे. मी माहिती हे डेंजर लय डेंजर. आवाज गिवाज म्हणायचा मोठं कौटून नका सांगायला. मी मारती मारती नाही थोबार फोडते मी. तुम्हाला तुम्हाला भीती वाटलं का? जा म्हणाल गुन्हा डोसक्यावर पाणी गेला. जाईन ना डोसक्यावर पाणी थांबायला, जागाच कुठे. मला हो मारते भीती वाटलं काय? तू असं टच गोईंग करून बघ. जा म्हणाले गुन्ह्यानं बाहेर. तुम्ही गुन्ह्यानं बाहेर जा म्हणाले. गुन्ह्यानं जा म्हणाले तुम्हाला. तुम्हाला गुन्ह्यानं जा म्हणाले ना. हा माणूस ऐकून घ्यायला कवापासून टरल 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 टरल. आता तू मेली, आता काऊन लपायली? तुमचा थोबाड फिरलाय. म्या जागा सोडली नाही मामा. नाही मी जागेवरच आहे. म्हण का म्हणून लपायली? इकडे थोबाड करा. आता तू नुसतं हातच लावून बघ. अव जा म्हणाले गुन्ह्यानं मार खाऊ नका तुम्ही. हा तुला तुकडे तुकडे करतो तू. मला बाहेर जा म्हणाले गुन्ह्यानं. इलू इलू तुकडे करतो. मला जा म्हणाले बाहेर. मी मारती तुम्हाला. मी बाहेर जा म्हणाले. हात लावून तुम्हाला मी बाहेर जा म्हणाले. आता मेलीकडे तू. आता तर तू काहीच खरळ नाही. आता तू निस्ता हातच लावून बघ. अव जाव गुन्ह्यानं बाहेर. आता निस्ता असा हात लावून बघ. जा म्हणाले या गुन्ह्यानं तुम्हाला. खत्तम मला गुन्हानं जा म्हणाले. मी तुकडे तुकडे गुन्ह्यानं जा म्हणाले बाहेर. आता निस्ता गुन्ह्यानं जा म्हणाले बाहेर. मी काय करतो काय करतो? तुला लय मारलं असत मी, पण हात पुरायत नाही म्हणून गुपचूप बसलो. रिकामी नाही मार खायला. स्वतः कष्ट करून जगत येईन तुम्हाला बी जगवी तेव्हा मारायची हिंमत होती. दुश्मनाला मारले सारखी मारली. दुश्मन तर तुम्ही 7 जन्माचे दुश्मन आहेत. काय कामाचं भांडण बंद आजपासून. आता बसलं का टक्कुऱ्यात? रोज पाया पडून सांगितलं, हात जोडून सांगितलं, नाही आलं ध्यानात. आज गालात पडल्यावर आलं का ध्यानात? सुई आवाज आले. बंद आजपासून खुश आहे का तू? आता कोण्या बी बाईच्या नवऱ्यानं दारू सोडल्यावर त्याची बायको खुशच होणार ना. मग तुम्ही दारू सोडली तर मी खुश. गरम लागायला लागते. नवीन नवीन आहे ना, तुम्हाला सवय नाही ना मार खायची. एकदा झाली ना सवय मग काय नाही. आजपासून बस तू खुश. तुम्ही दारू सोडली तर खुश. मी बी खुश. मग मी बी खुश. गरम लागायला बंदच आजपासून तू खुश. मी बी चांगलं काम केलं की नाही? दारू सोडली असं तर चांगलं बंद. मग चांगलं काम केलं. विनाराच्या मोतीला जाणार नाही आजपासून. गेलो तरी दुरून दुरून पण जाणारच म्हणा. गरम लागायला बंद आजपासून तू खुश आहे का नाही? तुम्ही दारू सोडली तर मी खुश. मी बी बंद. मग मी खुश. मी बी खुश. चांगलं काम केलं की नाही? हो चांगलं काम केलं. 100 रुपये दे. काय चांगलं काम केलंय की नाही? चांगलं काम केलं पण 100 रुपये कशाला? या खुशी खुशी दे कटर पितो. आलात का पुन्हा जातीवर? आलात
नको देऊ। ओ साहेब तुम्हाला काय लागले होते याला 100 रुपये द्यायला? ये ते बरं पिऊन ले धिंगाण करते ते बुवा। त्याच्या त्यालाच कळतंय। हां इकडे ना ते इकडे आहे ना। तू नियत बडी गईती। हां पण त्याची कमाई खाती तर खाती लुचू लुचू घेते। बरं पैसे दिसले माझे दोस्त कोणी आले तर पुन्हा देतील। त्याची जवारी गिवारी आणता येईन का काय? नाही देत। हां देत नाही 100 रुपये नाही। हां देत नाही। मला काय भीक नाही लागली। औ नको देऊ। देत नाही। नाही देत नाही जा। 50 रुपये दे। देत नाही म्हणाले ना। नको देऊ। हां देत नाही जा। मला काय भीक नाही लागली पट्ट्याला। हां देत नाही जा। 25 रुपये दे। तुम्ही जाता का मार खाता मला एकच सांगा अजून। ए बघ तू माझ्या हातचा मार खाऊ नको तू। औ आता तुम्हीच मारले समजा मला। लोक बघितले सगळे त्या सगळ्याला माहिती डेंजर माणूस बी बघितलं का आता इतका मार खाऊन पुन्हा मलाच म्हणाले मार खाऊ नका म्हणून। माझ्या हातचा मार खाऊच नको तू। तुम्हाला जा म्हणाले गुणान बाहेर। नाही देत। नाही देत। नाही देत। नाही देत। पिऊन येतो उदाहरण मग बघतो तू सोय। बघते ना कोण तुम्हाला उधार देते त्याची बी सोय। ए इकडे या। इकडे पैसे देते इकडे ना। अहो इकडे या पैसे द्यायले। इकडे या म्हणाले ना पैसे द्यायला। धन्यवाद। दारूबंदी या विषयावरील संवाद आताच आपण ऐकलात। सहभाग होता रमेश गिरी आणि मधुकर पाटील यांचा।